नमस्कार, मी रश्मी. एमकेएन सुपरफास्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. देश विदेश, मनोरंजन आणि क्रीडा विश्वातल्या बातम्यांचा आढावा घेऊया सुपरफास्ट. पाकिस्तानातील दुसरे मोठे शहर लाहोर आज सकाळी शक्तिशाली बॉम्बस्फोटानं हादरलंय. लाहोर मधल्या सुफी दर्ग्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात 4 पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू झालाय तर 18 जण गंभीर जखमी आहेत. घटनास्थळी गाड्यांचं मोठं नुकसान झालंय. 11व्या शतकातील दाता दरबार दर्ग्यात मुलांसाठी असलेल्या प्रवेशद्वाराजवळ हा स्फोट झालाय. दक्षिण आशियातील हा सर्वात मोठा सुफी दर्गा आहे. याआधी सुद्धा 2010 साली या दर्ग्याला लक्ष्य करण्यात आलं होतं. अमेरिकेत गोळीबाराचे सत्र सुरूच आहे. अमेरिकेच्या कोलोरॅडो शहरातील एका शाळेत झालेल्या गोळीबारात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून 8 विद्यार्थी जखमी झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे शाळेतल्या विद्यार्थ्यांनीच हा गोळीबार केलाय. गोळीबारात जखमी झालेल्या काही विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. शाळेतील कर्मचारी किंवा शिक्षक गोळीबारात जखमी झाल्यासंबंधी कोणतीच माहिती मिळालेली नाहीये. या गोळीबारा प्रकरणी 2 विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आलंय. चौकीदार चोर हे या घोषणेप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निकाल चुकीच्या पद्धतीने सांगितल्या प्रकरणी कोर्टानं फडसावल्यानंतर राहुल गांधी यांनी आज कोर्टाची बिनशर्त माफी मागितली आहे. त्यामुळे आता या वादावर पडदा पडलाय. निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करताना चौकीदार चोर हे अशी घोषणा दिली होती. दरम्यान सुप्रीम कोर्टानं राफेल प्रकरणी यापूर्वी केंद्र सरकारला फटकारलं होतं. मात्र कोर्टाच्या या निकालाचा दाखला देताना राहुल गांधी यांनी कोर्टानेही चौकीदार चोर असल्याचं मान्य केल्याचं म्हटलं होतं. लोकसभा निवडणुकांच्या वातावरणात सध्याच्या घडीला राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू आहे. यामध्येच परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर तोफ टाकली आहे. पंतप्रधान मोदी यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल ममतांनी सर्व मर्यादा ओलांडल्याचं म्हणत स्वराज यांनी त्यांना निशाण्यावर धरलं. पंतप्रधान मोदी यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी जनतेसाठी महत्वाच्या असणाऱ्या विकास, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या या मुद्द्यांवर निवडणूक लढवावी असे आवाहन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी दिले. त्या मंगळवारी अंबाला येथील प्रचार सभेत बोलत होत्या. त्यावेळी प्रियंका यांनी म्हटलंय की निवडणुकीच्या प्रचारात भाजपचा एकही नेता 2000 साली दिलेल्या आश्वासनांविषयी बोलत नाही. सीमा सुरक्षा दलातील बडतर्फ जवान तेज बहादूर यादव हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्यासंदर्भात वक्तव्य करत असल्याची एक चित्रफीत समाज माध्यमांवर असून त्याबद्दल मौन बाळगल्याबद्दल भाजपने मंगळवारी विरोधी पक्षांवर टीका केली आहे. भाजपने पत्रकार परिषदेत ही चित्रफीत दाखवली. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचं सांगत काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी निवडणूक आयोगानं पंतप्रधान नरेंद्र मोदींना क्लीन चिट दिली आहे. नरेंद्र मोदींनी केलेल्या वक्तव्यामुळे आचारसंहितेचा भंग झालेला नाही असं सांगत निवडणूक आयोगाने प्रकरण निकाली काढलं. लोकसभा निवडणूक निकाल 23 मेला आहे. मात्र यावेळी भाजपला 280 जागा मिळणं कठीण आहे असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. भाजपाला पूर्ण बहुमत मिळणार नाही आणि सत्ता स्थापनेसाठी घटक पक्षांची मदत घ्यावीच लागेल असा अंदाजही त्यांनी वर्तवला. पाकिस्तानने सोमवारी भारताच्या 43 मच्छीमारांना अटक केली आहे. पाकिस्तानच्या सागरी हद्दीत प्रवेश केल्याचं सांगत या मच्छीमारांना अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानी नौदलाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त 6 बोटी देखील जप्त केल्याची माहिती पाकिस्तानी नौदलाकडून देण्यात आली आहे. सध्या या मच्छीमारांना स्थानिक पोलिसांकडे सोपवण्यात आल्याचं पाकिस्तानी नौदला अंतर्गत कार्यरत असलेल्या सागरी सुरक्षा यंत्रणेच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आलंय. शरद पवारांनी बारामतीमध्ये चांगली कामे केली आहेत. तिथे सुप्रिया सुळे पराभूत होणार नाही, त्यामुळे बारामतीत पवारांना पराभवाची भीती मला खरी वाटत नाही असं मत वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं. सुप्रिया सुळे यांचा पराभव झाल्यास तो ईव्हीएम मधील फेरफरकांमुळे होऊ शकतो असं शरद पवारांना वाटतं. बारामतीच्या निकालाबद्दल त्यांच्या मनात धाकधूक असल्याची चर्चा होती. पवारांची ही भीती अनाठायी असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं. छत्तीसगड मधील दंतेवाडा भागात झालेल्या चकमकीनंतर एका महिला नक्षलीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आलाय. जिल्हा राखीव सैनिक आणि विशेष कृती दलाच्या जवानांनी गुंडेरस जंगलात संयुक्त कारवाई केली आहे. अरनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगल परिसरात आज पहाटे 5 वाजता सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकीत सुरुवात झाली. पंतप्रधान मोदी हे तुमचे चौकीदार नव्हे तर अनिल अंबानींची चौकीदारी करत आहेत.
गरिबांना असा चौकीदार नकोय अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी केली आहे. ते झारखंड मध्ये बोलत होते. झारखंड मधील सिंहभूम लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आणि मधु कोडा यांची पत्नी गीता कोडा यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाला दणका दिलाय. केंद्र सरकारने उच्च न्यायालयांच्या दोन मुख्य न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी सुप्रीम कोर्टाच्या न्यायवृंदांकडे केलेली शिफारस फेटाळून लावली आहे. सेवा ज्येष्ठतेचा क्रम आणि संबंधित राज्यांच्या प्रतिनिधित्वाचे कारण सांगत केंद्राने सुप्रीम कोर्टाच्या न्यायवृंदांकडे ही नावे परत पाठवली आहे. भारत हा मागील बऱ्याच काळापासून संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीमध्ये कायमचे सदस्यत्व मिळावे म्हणून प्रयत्न करत आहे. सध्याची परिस्थिती पाहता भारतासारख्या देशांना सुरक्षा समितीमध्ये कायमचं स्थान मिळायला हवं असा पाठपुरावा फ्रान्सनं केलाय. तसेच भारतासोबतच इतर महत्वाच्या देशांना कायमचे सदस्य म्हणून दर्जा मिळवून देण्याच्या विषयाला आमचे प्राधान्य असल्याचं फ्रान्सनं स्पष्ट केलंय. आपल्या वास्तवदर्शी विचारांनी अनेक नाटकांची निर्मिती करणारे ज्येष्ठ रंगकर्मी वामन तावडे काळाच्या पडद्याआड गेले आहेत. वयाच्या 69व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुलुंड येथील रुग्णालयात त्यांचे निधन झाले. 4 दिवसांपूर्वी त्यांना छाती दुखत होते, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे उपचारादरम्यान मंगळवारी रात्री त्यांचा मृत्यू झालाय. मागील काही वर्षातील तापमानाने यंदा उच्चांक गाठल्यानं अनेकांच्या अंगाची लाही होत आहे. यातच रिसोड तालुक्यातील चाकोली येथील गोविंद गपाजी छानम यांचा शेतावर उन्हाचा फटका बसल्यानं जागेवरच मृत्यू झालाय. तालुक्यातील उन्हाने आधीच कहर केला असून चाकोली येथील उष्माघाताचा हा वर्षातील पहिला बळी ठरला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना सासवड येथील एका कार्यक्रमात मारहाण झाल्याची घटना घडली आहे. सासवड येथील झेंडेवाडीमध्ये मंगळवारी रात्री 9:30 सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकरणी पंडित मोडक विवेक मोडक यांच्यासह 40 ते 45 जणांविरोधात मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सातारा पुणे महामार्गावर सुरूर फाट्यानजीक दुचाकीच्या अपघातात जखमी झालेले तांदुळवाडी येथील जवान नारायण आनंदराव मतकर यांचा मृत्यू झालाय. नारायण मतकर सैन्य दलात पुणे येथे कार्यरत होते. त्यांची 13 वर्ष नोकरी झाली होती. पुणे येथे ते कार्यरत असताना मतकर हे सुट्टीनिमित्त गावी तांदुळवाडी येथे आले होते. परिवाराची भेट आवर्ती घेऊन ते पुणे येथे ड्युटीवर हजर होण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. त्यांच्या दुचाकीला सुरूर फाट्यानजीक अपघात झाला. संपूर्ण फॅशन आणि कलाविश्वांचं लक्ष लागून राहिलेला मेट गाला 2019 नुकताच पार पडला. कलाकारांची मांडी आली आणि कल्पनाशक्ती पलीकडे जाणारी फॅशन अशी एकंदर सांगड झाल्याचं सोहळ्यात दिसलं. या मेट गालासाठी भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्रा पती निक जोनस सोबत गेली होती. मात्र यावेळी प्रियांकाने घातलेल्या ड्रेसवरून ही सोशल नेटवर्किंगवर चांगलीच ट्रोल झाली आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग मध्ये झालेल्या प्ले ऑफच्या पहिल्या सामन्यात मुंबईने चेन्नईवर 6 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह मुंबई आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. या सामन्यात मॅन ऑफ द मॅच पटकावणाऱ्या सूर्यकुमार यादवने विशेष कामगिरी बजावली आहे. या सामन्यात मुंबईचे खेळाडू चमकले असले तरी चेन्नई संघातून खेळणाऱ्या इम्रान ताहिरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्याने 2020 क्रिकेटमध्ये 300 बळी घेण्याचा विक्रम केलाय. हा विक्रम करणारा तो जगातील 7वा गोलंदाज ठरला आहे. तुर्तास एमकेएन सुपरफास्ट मध्ये वेळ झाली आहे. इथे सामन्याची ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत राहा फक्त एमकेएन प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.